नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी भुसारी मधुचंद्र लक्ष्मण, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग कलाशास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण साहित्य विचार या विषयातील ममताची साहित्य प्रयोजने हा भाग अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, चला तर बघूया आपण ममताची साहित्य प्रयोजने कोणती आहेत ती। विद्यार्थी मित्र हो, ममताने जवळपास सहा साहित्याची प्रयोजन सांगितलेली आहेत। याच्यामध्ये पहिलं प्रयोजन म्हणजे यश, दुसरं अर्थप्राप्ती किंवा द्रव्यलाभ, तिसरं व्यवहार ज्ञान, चौथं अशुभ निवारण, पाच नंबरचं कांता संमित उपदेश, सहा नंबरचं आल्हाद किंवा आनंद। विद्यार्थी मित्र हो, साहित्य हे सहा प्रकारच्या कारणांमुळे लिहिले जाते। या सहा कारणांच्या उद्देशाने साहित्याचं लेखन हे केलं जातं असं ममताने यामध्ये नमूद केलेलं आहे। तर बघूया विद्यार्थी मित्र हो, आपण ही ममताची प्रयोजने आहेत ती कशा पद्धतीने त्याने सांगितलेली आहेत ती। पहिलं प्रयोजन आहे ते म्हणजे यश। विद्यार्थी मित्र हो, ममताने यश हे साहित्याचं महत्त्वाचं प्रयोजन सांगितलेलं आहे। कोणताही लेखक हा नावलौकिक मिळवण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी खरं तर लिखाण करतो ही गोष्ट साहजिक आहे, परंतु आपलं नाव कीर्तीच्या शिखरावर जावं, आपल्याला यश मिळावं अशी प्रत्येक साहित्यिकाची लेखकाची इच्छा आकांक्षा असते। परंतु प्रत्येक साहित्यिक किंवा सर्वच साहित्यिक यश किंवा प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने साहित्य लिहितातच असं नाही, आणि हे जर प्रसिद्धी किंवा यश मिळवण्याच्या उद्देशाने जर साहित्य लिहिलं तर ते दर्जेदार असेलच याचीही हमी देता येत नाही, त्यामुळे ते वाचकाच्या पसंतीस उतरेल किंवा उतरूही शकत नाही, अशी कलाकृती यशस्वी होत नाही आणि लेखकालाही या माध्यमातून यश मिळवता येत नाही। संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत मराठीतून लोकांना तत्वज्ञान समजून सांगण्यासाठी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली। आता त्यांच्यासमोर यश मिळवणे हा उद्देश अजिबात नव्हता, तर अज्ञानी जनतेला, अज्ञानी समाजाला गीतेमधलं जे तत्व आहे हे तत्वज्ञान समजावून सांगण्याचा उद्देश मुळातच त्यांचा होता। आता साहित्य वाचून विद्यार्थी यशस्वी होतो, यश मिळवतो, परंतु वाचक हा साहित्य वाचून यश मिळवतो असं कधी घडत नाही आणि यश मिळालेलं आहे वाचकाला असं मुळातच नाही। म्हणून यश हे लेखकनिष्ठ प्रयोजन आहे, परंतु ते वाचकनिष्ठ आणि रसिकनिष्ठ नाही असं आपल्याला लक्षात येतं। दुसरं प्रयोजन त्याचं सांगितलेलं आहे ते म्हणजे अर्थप्राप्ती किंवा द्रव्यलाभ। आता पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहतो की राजे महाराजे यांच्या राजदरबारामध्ये राजकवी म्हणून नेमले जायचे आणि हे राजकवी ज्या वेळेला साहित्य लेखन करायचे त्यावेळेला त्यांना द्रव्य लाभ मिळायचा, त्यांच्या त्या राजाकडून त्यांना त्या बदल्यात मोबदला मिळायचा, मोहरा मिळायचा। उदाहरणार्थ रघुनाथ पंडित आहेत, कवी कालिदास आहेत, कवी यशवंत, कवी भारत आंबे असे अनेक कवी हे या उद्देशाने लेखन करायचे। परंतु आजच्या काळामध्ये साहित्यिकाकडून किंवा साहित्यिकाला प्रकाशकाकडून मानधन मिळतं, परंतु याचा अर्थ असं नाही की प्रत्येक लेखक हा पैसा मिळवण्यासाठी लेखन करतो, लिहितो। म्हणूनच बालकवी एका कवितेमध्ये म्हणतात की खरा भिकारी खरंच वेडा, परंतु मोठा गुणी, कवी हा जगताचा धनी। आता यावरून असं दिसतं की साहित्यिकाला पैसा मिळावा म्हणून तो साहित्य लिहितो असं अजिबात नाही। आज लेखन करणाऱ्या साहित्यिकाला मोबदला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते, परंतु लेखक, संपादक, प्रकाशक यांना या गोष्टीची जाणीव असते, परंतु लेखक अर्थप्राप्तीच्या उद्देशाने लिहितो असं नाही। खरा कलावंत आणि साहित्यिक द्रव्य लाभ किंवा अर्थप्राप्ती व्हावी या उद्देशाने अजिबात लिखाण करत नाही। आता संतांनी जे काही निर्माण केलेलं साहित्य आहे तर हे साहित्य अर्थप्राप्तीच्या उद्देशाने मुळातच लिहिलेलं नव्हतं। आता कविवर्य कुसुमाग्रज यांच्यासारखे कवी हे
पैशांच्या मिळवण्याच्या किंवा अर्थप्राप्तीच्या उद्देशाने त्यांनी काव्यलेखन केलेलं नव्हतं. म्हणून लेखक अर्थप्राप्तीसाठी लिखाण करत नाहीत, तर पुस्तकास एखाद्या वेळेला अपवादात्मक परिस्थितीत पुरस्कार मिळाला, बक्षीस मिळालं, पारितोषिक मिळालं, तर त्या माध्यमातून द्रव्यलाभ किंवा अर्थप्राप्ती होऊ शकते. परंतु हे लेखकनिष्ठ प्रयोजन आहे. मात्र रसिकाने साहित्य वाचून पैसा मिळवला असं अजिबात घडत नाही. म्हणून हे रसिकनिष्ठ प्रयोजन नाही, तर ते लेखकनिष्ठ प्रयोजन आहे. आता तिसरं जे प्रयोजन आहे साहित्याचं, ते म्हणजे व्यवहार ज्ञान. आता हे रसिकनिष्ठ प्रयोजन आहे. लेखकाला जे ज्ञान झालेलं आहे ते तो ते ज्ञान आणि अनुभव तो इतरांना सांगण्यासाठी साहित्याचं लिखाण करतो. थोडक्यात जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळजन, या प्रवृत्तीने लेखक साहित्याचं लिखाण करतो. आता समाजातील रूढी परंपरा, संकेत, चालीरीती, आचार विचार, कशा पद्धतीने आदर्श जीवन जगावं यांचं ज्ञान म्हणजे थोडक्यात व्यवहार ज्ञान. आता वाचक साहित्य वाचनामधून हे व्यवहार ज्ञान शिकतो, आत्मसात करतो. म्हणजेच हे प्रयोजन वाचक आणि लेखक यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता आपण ज्या वेळेला साहित्य वाचतो त्यावेळेला अनेक व्यक्तिरेखा आपल्याला आदर्श जीवन कसं जगायचं हे शिकवतात. उदाहरणार्थ अप्पासाहेब बेलवलकर किंवा पांडुरंग सांगवीकर, शारदा नाटकातील शारदा, असे कितीतरी व्यक्तिरेखा आपण वाचलेल्या असतील, तर ह्या माणसाला खूप काही गोष्टी महत्त्वाच्या शिकवून जातात. किंवा रामायण, महाभारत, भगवद्गीता या ग्रंथांच्या वाचनामधून वाचकाला आदर्श जीवन जगण्याचा एक वेगळा मार्ग मिळतो. म्हणून हे रसिकनिष्ठ प्रयोजन असल्याचं आपल्याला थोडक्यात दिसतं. तर याच्यानंतर पुढचं जे प्रयोजन आहे साहित्याचं ते म्हणजे अशुभ निवारण. आता हे प्रयोजन आजच्या काळामध्ये खूपच चुकीचं ठरतं, कारण आज विज्ञान युगामध्ये माणूस बुद्धिवादी बनलेला आहे आणि तो इतर गोष्टींवरती तो विश्वास ठेवत नाही. विज्ञान युगामध्ये जगत असताना तो अनेक गोष्टी बुद्धीच्या पातळीवर पडताळून पाहतो. आता राष्ट्रीय जोगसुद्धा म्हणतात की आजचा बुद्धिवादी समाज व विज्ञान युगात जगणारा माणूस या अशुभ निवारण या प्रयोजनावर अजिबात विश्वास ठेवत नाही असं राष्ट्रीय जोगसुद्धा म्हणतात. आता उदाहरणार्थ जगन्नाथ पंडितांनी यौवन तरुणीशी विवाह केल्यामुळे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी गंगा लहरी हे काव्य लिहिलं आणि त्यांचा उद्धार झाला. कवी मयुराने सूर्यशतक हे काव्य लिहिलं आणि त्यांचा कुष्ठरोग बरा झाला. आता हे त्या काळी लिहिलेल्या अनेक गोष्टी आहेत. आता प्राचीन काळी धार्मिक भावना म्हणून हे प्रयोजन समाजमान्य होतं, परंतु आजचा वाचक हा या भावनेने साहित्याचं वाचन करतो. मनशांती मिळावी, संकटाचं निवारण व्हावं, आपल्यावरली संकट दूर व्हावीत, आपल्या आयुष्याला शांतता मिळावी, आपलं जीवन सफल व्हावं म्हणून अनेक धार्मिक ग्रंथांचं पठन वाचन केलं जातं. आता मोरोपंतांनी सुद्धा याच भावनेने साहित्याचं लिखाण केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच यातून लेखक आणि वाचकाचा कोणताही फायदा नाही. म्हणून हे जे अशुभ निवारण प्रयोजन आहे हे कालबाह्य झालेलं प्रयोजन आपल्याला दिसून येतं. आता याच्यानंतर पुढचं प्रयोजन आहे ते म्हणजे कांता सम्मेत उपदेश. मित्र हो, साहित्य हे जसं पत्नी प्रेमळ पद्धतीने आपल्या नवऱ्याला उपदेश करते, तशाच पद्धतीने साहित्य हे पत्नीच्या प्रेमळ उपदेशाप्रमाणे वाचकाला उपदेश करते, आणि साहित्य हे पती पत्नीच्या प्रेमळ उपदेशाप्रमाणे वाचक वर्गाला उपदेश करून अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या त्यांच्या अंगी रुजवण्याचा प्रयत्न करतात. आता हा उपदेश तीन प्रकारचा असतो. कोणता? तर एक कांता सम्मेत, नंतर प्रभू सम्मेत आणि सुहृदय सम्मेत, अशा तीन प्रकारचा उपदेश साहित्य करतं. आता वडीलधारी माणसं असतात त्यांचा उपदेश आपण पाळतो, तो टाळता येत नाही, परंतु काही वेळा तो आपण टाळतो. मित्राचा उपदेश म्हणजे सुहृदय सम्मेत. आता मित्राचा उपदेश सल्ला म्हणून असतो, तो पाळण्याचं बंधन आपल्यावरती अजिबात नसतं, परंतु कांता सम्मेत उपदेश म्हणजे पत्नीने केलेला उपदेश आपण टाळू शकत नाही, कारण तो प्रेमळ शब्दांनी केलेला उपदेश असतो आणि पती तो उपदेश नाकारू शकत नाही. या प्रकारच्या उपदेशातून साहित्यिक आपल्याला जे काही सांगायचं आहे ते वाचकापर्यंत पोचून आणि आपला कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करतो. जसं एखादं कडू औषध आपण घेतलं की आपल्याला ते कडू लागतं, परंतु आपण कडू औषधाबरोबर साखर दिली की त्यामुळं त्या ठिकाणी कडू औषधाची आठवण आपल्याला राहत नाही, आपण ते औषध सहजपणे पिऊन घेतो.
त्यातूनच त्या ठिकाणी योग्य परिणाम साधला जातो. साहित्य देखील अशाच पद्धतीने परिणाम साधते आणि म्हणून साहित्य हे कांता सम्मित उपदेश या हेतून आपला उद्देश साध्य करत आणि म्हणून हे जे काही प्रयोजन आहे ते लेखकनिष्ठ आणि परिणाम म्हणून वाचकनिष्ठ प्रयोजन आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर शेवटचं जे साहित्याचं प्रयोजन ममताने सांगितलेलं आहे ते सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे आणि ते म्हणजे आल्हाद किंवा आनंद. आता साहित्य वाचनामधून जो आनंद मिळतो तो आनंद म्हणजे खूप वेगळा आगळा वेगळा आनंद असतो आणि म्हणूनच विश्वनाथ या साहित्य वाचनातून मिळालेल्या आनंदाला ब्रह्मानंद सहोदर असं म्हणतात आणि हा आनंद रसास्वाद स्वरूपाचा असतो. आता पाश्चात्य अभ्यासकांनी सुद्धा या प्रयोजनाला मान्यता दिलेली आहे. लेखक आपल्या अनुभवाची मांडणी करतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये जे साठून राहतं ते व्यक्त झाल्यामुळे त्याला सुद्धा एक वेगळा आनंद मिळतो आणि रसिक किंवा वाचक याने जेव्हा साहित्य वाचलं त्यावेळेला त्याला सुद्धा खूप मोठा आनंद मिळतो आणि म्हणून वाचकाला मिळालेला हा जो काय आनंद आहे हा इतर आनंदांपेक्षा खूप मोठ्या उच्च प्रतीचा आणि सर्वश्रेष्ठ अनुभव किंवा आनंद असतो. आता उदाहरणार्थ एखाद्या नदीमध्ये उभे असलेले औदुंबराचे झाड हे पाहून आपल्याला झालेला आनंद, परंतु त्यापेक्षा बालकवींची औदुंबर कविता वाचून आणि आपल्याला जो आनंद होतो तो सर्वश्रेष्ठ आणि आगळा वेगळा प्रतीचा असतो हे आपल्याला दिसतं आणि म्हणून साहित्यातून वाचकाला जो आनंद मिळतो किंवा आल्हाद मिळतो तो सर्वश्रेष्ठ असतो. तशाच पद्धतीने लेखकाने सुद्धा जो साहित्य लिखाण करून मिळवलेला आनंद असतो हा इतर सगळ्या आनंदापेक्षा उच्च प्रतीचा आनंद असतो असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून आल्हाद किंवा आनंद हे लेखकनिष्ठ आणि वाचकनिष्ठ प्रयोजन आहे असं आपल्याला म्हणता येईल. मित्र हो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सजेशन असल्यास कळवा. धन्यवाद.